मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे यांनी दिले अतिशय रागीट विषारी घोणसापाला जीवदान। अतिशय चपळ व विषारी असलेला घोणसापाला मानदजीव रक्षक बाळकाळणे व त्याच्या सहकाऱ्यांनी आज रोजी जीवदान दिले। या सापाला अतिशय चपळाईने ताब्यात घेऊन जंगलात सोडून देण्यात आले। अकोल्यातील वृंदावन नगर येथील एका कंपाऊंडमध्ये हा विषारी घोणस आपले ठाण मांडून बसला होता। भरवस्तीत असलेल्या या ठिकाणी त्यावेळी सुदैवाने कोणी नव्हते। दरम्यान एका इसमाला तो साप दिसून आल्याने त्या इसमाने लगेच मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे यांना फोनद्वारे कळविले। दरम्यान मानदजीव रक्षक आणि सर्पमित्र राहुल ठाकरे हे त्या ठिकाणी हजर होऊन त्यांनी या घोणसापाला सुरक्षितरित्या पकडून त्याला जीवदान दिले। हा साप सुस्त जरी दिसत असला तरी सर्वात चपळ व घातक समजला जाणारा साप आहे। त्यामुळे शेतात कुठेही दिसल्यास अशा सापांपासून सावध राहणे गरजेचे आहे। तो अतिशय चपळ तसेच विषारी असून रागट प्रवृत्तीचा आहे। शांत जरी दिसत असला तरी जवळ जाऊ नये। सेकंदात चावून पुन्हा वापस जाण्याची ही लिलया नैसर्गिक चपळता ह्या सापांमध्ये आढळते। एक इंच दात व ते लवचिक असल्यामुळे सहसा याचा चावा अचूक असतो। घोणस निघण्याचे प्रमाण या थंडीच्या दिवसात जास्त असते। म्हणून शेतात काम करताना शेताजवळील घर, जंगलाजवळील घर, गाई म्हशींचे गोठे आदी ठिकाणी दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे यांनी स्पष्ट केले आहे।